सप्टेंबर पासून कॉलेजेस सुरू होण्याची शक्यता असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. शैक्षणिक शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि कुलगुरूंसोबत आज बैठक घेऊन या संदर्भातलं आवाहन करण्यात येणार आहे. 2 दिवसात विद्यापीठांना मंत्रालय स्तरावरून पत्रव्यवहार होईल असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे. येत्या 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यामध्ये दिली आहे. कुलगुरूंसोबत आज बैठक घेऊन शुल्क कपातीचं आवाहन करण्यात येईल असंही येत्या 2 दिवसांमध्ये मंत्रालय स्तरावरून विद्यापीठांना पत्रव्यवहार करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली आहे. महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळे येत्या 15 सप्टेंबरपासून कॉलेजेस सुरू होऊ शकतात. स्वतः उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. 2 दिवसांमध्ये विद्यापीठांना या संदर्भातला पत्रव्यवहार करण्यात येईल आणि आणखी महत्त्वाची बाब यामधली ती म्हणजे शुल्क कपातीचं देखील आवाहन करण्यात येणार आहे. कुलगुरूंसोबत या संदर्भातली बैठक होईल आणि त्यामध्ये हे आवाहन करण्यात येईल. एआयसीटीईनं कळवलेलं आहे की 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरमध्ये अकॅडमिक इयर सुरू करावं आणि आमचा प्रयत्न फर्स्ट इयरच्या ज्या ॲडमिशन्स आहेत 12वीच्या निकालानंतरच्या त्या देखील लवकरात लवकर करण्याचा आहे. एक निर्णय तर आम्ही घेतला आहे की प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत त्याची CET जी आपल्याला द्यावीच लागते, त्याला ऑप्शन नाही आहे. ती CET जुलैच्या लास्ट वीकला किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकला आम्ही घेणार आहोत. त्याचा निकाल देखील आम्ही त्वरित जाहीर करणार आहोत.